मी नाशिकमधून कैलास कराड एस टी महामंडळातील एक चालक म्हणून नाशिक एकाकारातून सर्व महाराष्ट्रातील एस टी कामगारांना एक संदेश देऊ इच्छितो की आज टी व्हीवरती जी बातमी येते की एस टी कामगारांबरोबर चर्चा करून आपले प्रश्न मिटवणार, परंतु हे षडयंत्र एक प्रशासन सरकार आणि कामगार संघटना यांच्या माध्यमातून हे षडयंत्र आहे कामगारांना दिशाभूल करण्यासाठी। जी टी व्हीवर बातमी दिली जाते की कामगारांचे एस टी महामंडळाचं संप मिटणार किंवा एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं दुकोट्यामधलं हे मिटणार आहे, परंतु मी विनंती करेन की आमच्या ज्या मेटकर साहेब आहेत जे कोणी कामगार संघटनेचे प्रतिनिधित्व आहे, तर माझं एक विनंती आहे की आदरणीय ताटे साहेब असतील शिंदे साहेब असतील यांनी हे डावपेच खेळायचे बंद करावे, आणि त्यांना जर खरंच कळवळ असेल तर तुम्ही 85 कर्मचाऱ्याच्या दुकोट्याची एकदा तरी वात लावून दाखवा, मग आम्ही तुम्हाला समजू खरं कामगारांचं नेतृत्व तुम्ही केलं। 3 महिने झाले तुम्ही कुठल्याही कर्मचाऱ्याच्या घरी जाऊनसुद्धा सांत्वन केलेलं नाही, त्यामुळं कामगार संघटनेने आम्हाला कुठल्याही प्रकारे लालूच लावून ह्यो आमचा दुकोटा फोडण्याचा प्रयत्न करू नये। मेटकरी कोण असेल त्यांना म्हणा तुम्ही वैयक्तिक तुमच्या घरगुती कामासाठी तिथं मिटिंगला जा, सदावर्ते साहेब जर मिटिंगला नसेल तर कोणीही तुमचं महाराष्ट्रात ऐकणार नाही। ही काळ्या दगडावरची पांढरी रेस समजून मी कैलास कराड मेटकरींना समजून सांगतोय की तुम्ही ही चालबाजपणा कामगारांबरोबर करू नका, अन्यथा कामगार तुम्हाला महाराष्ट्रात माफ करणार नाही, एवढंच आत्ता मी तिला सांगतो। आणि कामगारांच्या विरोधात किंवा कामगारांच्या दुखावरच्या खपल्या काढायचा जर कोणत्याही संघटनेने प्रयत्न केला तर कामगारांनी तो हाणून पाडावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।